नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे हळदीच्या पानातले मासे. हा सुळे मासा आहे. हे तुकडे करून घेतलेत आणि स्वच्छ 2-3 वेळा हा मासा धुवून घेतलेला आहे. याच्यावरती आता 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा आगळ घातलेला आहे आणि ते सर्व या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं आपण ते मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे आहेत हे मासे. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मसाला, हळद, मीठ, आगळ आणि हळदीची पानं. हळदीच्या पानांचा जो देठाकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला ते फोल्ड करायचं आहे पान, त्यामुळे ते देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. आता आपण मसाला तयार करू. इथे मसाला घ्यायचा 1/4 चमचे. आणि हळद, मीठ आणि आगळ घालताना आपण थोडंसं घालायचं आहे, कारण आपण मॅरिनेशन करताना आपण माशामध्ये या सगळ्या वस्तू घातलेल्या आहेत, त्यामुळे ते जपून जरा घालायचं. आणि आता थोडं थोडं पाणी घालत हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा. अगदी घट्टही होताना किंवा पातळही हा मसाला झाला नाही पाहिजे. आता हा मसाला सर्व तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. हा चारी बाजूने व्यवस्थित लागला पाहिजे मसाला, कारण आपण याच्यासाठी दुसरं काहीही वापरत नाही, फक्त हळदीची पानं आणि त्यामध्ये हे मसाला हा थोडा लावून आपण, त्यामुळे हळदीचा सुंदर असा वास त्या माशांना राहील आणि हा मसाला. अशा तऱ्हेने या सगळ्या तुकड्यांना मसाला लावून झालेला आहे. आता आपण ते हळदीच्या पानामध्ये हे सगळे मासे ठेवून घेऊया. एखाद्या तुकड्याला जर मसाला कमी लागला असेल मसाला, तर तिथे पुन्हा लावून घ्यायचा. आता हे पान फोल्ड करायचं आहे. प्रथम देठाकडचा भाग जो आहे तो फोल्ड करायचा. याला निदान 2 नाहीतर 3 फोल्ड आले पाहिजेत. आणि कढाही दोन्ही साईडच्या दुमडून घ्यायच्या आहेत. दोऱ्याच्या सहाय्याने हे सगळं बांधून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण तव्यावर त्याला शिजण्यासाठी ठेवणार, तर त्यावेळी ते पान सुटणार नाही. असंच आपल्याला
दुसरं हळदीचं पान पण बांधून घ्यायचं आहे. आता या पानामध्ये छोटे तुकडे असल्यामुळे ते व्यवस्थित दोन्ही साईडनेही फोल्ड झालेलं आहे. तर मी इथे लोखंडी एक तवा तापून घेतलेला आहे. सुरुवातीला तवा तापून घ्यायचा आणि नंतर गॅस बारीक करायचा. तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यावर आपण ही हळदीची पानं, ज्याच्यामध्ये मासे आपण हे करून फोल्ड केलेलं आहे, ते हळदीची पानं ठेवायची आहेत. आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं. इथे मी कढई ठेवली कारण जी वाफ येणार ते वाफेला जागा हवी मधी हे करण्यासाठी. याच्या मापाचं झाकण बरोबर की ज्याच्यामध्ये जागा राहील असं झाकण नव्हतं, म्हणून मी ती कढई ठेवली. आता हे परतून घेऊया. असं हे आपल्याला 2-3 वेळा आपल्याला करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने ते मासे शिजले जातात. थोडा वेळ लागतो यांना, पण हळदीच्या पानाचा त्याला मस्त एक वास राहतो. आणि आपण नेहमीच एका ठराविक पद्धतीने मासे करतो, पण हा हेही मासेही खूप सुंदर लागतात. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण बघूया ते मासे शिजले आहेत का. बघा किती छान, अगदी मस्त, अगदी शिजलेले आहेत. खूप सुंदर वास येत आहे. आणि अशा तऱ्हेने हळदीच्या पानातले मासे तयार झालेले आहेत. हे तयार झालेले मासे तुम्ही सोलकढी आणि भात याच्याबरोबर तुम्हाला नक्की आवडतील. करून बघा असे हळदीच्या पानातले मासे. शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण नंतर खाण्यात जी चव येते ती खूप सुंदर लागते. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.